नमस्कार, मी गौरी तारे, बी न्यूज मध्ये आपलं स्वागत। सुरुवातीला नजर टाकूया आजच्या हेडलाइन्स वर। कोल्हापूर जिल्ह्यात आज आढळले 56 नवे रुग्ण, रुग्णसंख्या पोहोचली 1237 वर। कुरुंदवाड मधील महिलेचा मृत्यू, आजवर मृतांची संख्या 25। चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीवरील व्याजाची रक्कम ग्रामपंचायतीकडून घेण्याचा राज्य सरकारला अधिकार नाही, आमदार चंद्रकांत पाटील यांची टीका। तर राज्य सरकारनं अनेक योजनांमध्ये भ्रष्टाचाराची मालिका सुरू केल्याचा आरोप। गांधीनगर बाजारपेठ सोमवार 13 ते 19 जुलै या कालावधीत बंद ठेवण्याचा निर्णय। महामारीची साखळी तोडण्यासाठी उचललं पाऊल, तर मलकापुरातही 5 दिवसांचा लॉकडाऊन। वाळूनंतर आता माती उत्खननाचा अतिरेक, शिरोळ तालुक्यातील कृष्णा नदीचं पात्र बदलण्याची भीती, बी न्यूजचं विशेष वृत्त। आणि आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीनं हिंदी चित्रपट सृष्टीत नवा इतिहास घडवणारे खलनायकही ग्लॅमर मिळवून देणारे अभिनेते प्राण यांच्या कारकिर्दीचा आढावा बी न्यूजच्या कॅमेऱ्यातून।